पर्यटकांच्यासाठी आणि की पालकांच्यासाठी सुद्धा, मग अशी सगळ्या सगळ्या पाल्यांनी यशस्वीते पाठीमागं त्यांचे पालक, त्यांचे भाऊ, त्यांचे बहीण, आई वडील होते हे निर्विवादपणे सांगितलं. त्यामुळं पहिल्यांदा घरून साथ असली पाहिजे, सगळ्या पालकांना सांगू इच्छितो, पालकांनी साथ दिली पाहिजे आपल्या विद्यार्थ्याला. त्याची क्षमता काय आहे, ॲबिलिटी काय, तुम्ही विचार करू नका, त्याला ठरवू दे एक परीक्षा देऊन, त्याला एक प्रिलिम परीक्षा देऊ दे, त्याला कळेल की आपण किती पाण्यात आहोत, त्याला एक मेन देऊ दे, त्याला कळेल किती पाण्यात आहोत. तुम्ही त्याला डिस्करेज करू नका, एनकरेज करा. आणि मग अशी एका विद्यार्थ्यानं सांगितलं की म्हटला मी फार सामान्य आहे, इथं फार इंटेलिजंटच लागतो, इथं फार एक्सेप्शनली इंटेलिजंट माणूसच फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये बसतो, अपेअर होतो, यशस्वी होतो असं अजिबात नाही. म्हणून तर लिहिलेलं आहे की एनी ग्रॅज्युएट कॅन अपेअर. त्यामुळं सगळ्यांनी बसा, सगळ्यांनी तयारी करा आणि पहिल्या एक दोन परीक्षेमध्ये ठरवा की आपण पुढे कंटिन्यू करायचं की नाही करायचं. तर जे काही यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्या संपर्कामध्ये जर का राहता आलं, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी राहत त्यांच्या अनुभवाचे बोल, इथं माईकवर त्यांना बोलण्यासाठी 5 मिनिटं दिली होती, तुम्ही त्यांच्याबरोबर 1-2 तास बसा आणि ते जे तुम्हाला मार्गदर्शन करतील ते खऱ्या अर्थानं लाख मोलाचं असेल. आणि म्हणून ते ज्यांना ज्यांना संधी मिळेल ते त्यांनी करा. पहिला सूचना, न्यूनगंड बाळगू नका. मला जमेल कसं हे, मला किती, मला 62% मार्क पडलेले आहेत, मला ग्रॅज्युएशनला फर्स्ट क्लास मिळाला नाही, मला डिस्क्रिप्शन मिळालं नाही. ग्रॅज्युएशनच्या पोस्ट ग्रॅज्युएशनचा पर्सेंटेजच्या मार्काचा इथं काडी मात्र संबंध नसतो. तुम्ही तयारी कशी करता, टॅक्टफुली किती टॅक्टफुली लिहिता पेपर, त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. दुसऱ्याला कॉपी करू नका. प्रत्येक माणूस हा वेगळा आहे आणि प्रत्येकाची आपली शैली असणार आहे. ऐका सगळ्यांचं, परंतु तुम्हाला तुम्ही कसे आहात ते तुम्हालाच माहिती आहे, तुम्ही ते फॉलो करू नका डोळे झाकून. त्याने एखाद्याने सिस्टीम फॉलो केली असेल तर तुम्ही डोळे झाकून करू नका, तुम्हाला सुटेबल असेल तर ते करा. स्वतःच्या चुकांमधून आणि दुसऱ्यांच्या चुकांमधून पण शिका. इथं बऱ्याच लोकांनी त्यांच्या झालेल्या चुका या ठिकाणी प्रांजळपणे कबूल केल्या, त्या चुका तुम्ही करता कामा नाही, आणि तुमच्याकडून ज्या काही चुका होत असतील त्याही तुम्ही सुधारा. तर चुकावर काम करण्याची गरज आहे. माझ्यासाठी 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, तुम्ही टेस्ट करा तुमच्याला. एक आहे ॲस्पिरेशन, दुसरा आहे ॲबिलिटी आणि तिसरा आहे ॲप्लिकेशन. ह्या 3ही गोष्टी ज्या आहेत ह्या जर का तुमच्यामध्ये असतील तरच स्पर्धा परीक्षेचा विचार करायचा. ॲस्पिरेशन म्हणजे उद्दिष्ट, ध्येय, धोरणं तुमची जी असतील ती, ते ध्येय तुमचं असं असायला पाहिजे की तुमची ॲबिलिटी आहे का नाही ते ध्येय गाठण्यासाठी. ॲस्पिरेशन तुम्ही लाख ठेवाल की मला उद्याच्या आयस व्हायचं आहे, पण तुमची ॲबिलिटी तेवढी आहे का नाही याला परीक्षा दिल्यानंतरच कळतं असं काय नाही. तुम्हालाही माहिती असतं आपण किती पाण्यात आहोत. म्हणून ॲप्लिकेशन, ॲबिलिटी, तुमची ॲबिलिटी आणि ॲप्लिकेशन. मग सांगितलं की हार्डवर्क केलं पाहिजे, स्मार्ट वर्क केलं पाहिजे, इतके तास अभ्यास केला पाहिजे, असा अभ्यास केला पाहिजे, तसा अभ्यास केला पाहिजे, तर हे करण्याची तयारी आहे का तुमची. ॲप्लिकेशन म्हणजे ॲस्पिरेशन तुमचं काय आहे, तुमची ॲबिलिटी काय आहे आणि तुमच्याकडे ॲप्लिकेशन करण्याची क्षमता आहे का याचा अभ्यास करा, आणि मग पुढे जायचं का नाही ते तुम्ही ठरवा. त्याच्यानंतर सगळ्यांनी मग सांगितलं की स्ट्रेंथ अँड विकनेसेस आपले आयडेंटिफाय करा आणि त्याच्याप्रमाणे काम करा. तुमचा अप्रोच पॉझिटिव्ह असला पाहिजे, हाही मगाशी बऱ्याच लोकांनी सांगितलं, पण मी उलटं सांगेन की निगेटिव्ह ॲटिट्यूड असलेल्या लोकांच्या संपर्कात राहू नका. भले पॉझिटिव्ह अप्रोच असलेली माणसं भेटतील न भेटतील, पण निगेटिव्ह बोलणारे निगेटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये अजिबात राहता कामा नये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्याकडून. स्टँडर्ड बुक्स वापरा, फार एक्सपेरिमेंट करण्याची गरज नाही. मग अशी युनिक पब्लिकेशनचं एक तुमचं पुस्तक बघितलं मी, 60 पेक्षा अधिक पब्लिकेशन्स आहेत तुमची, 60 पेक्षा अधिक पब्लिकेशन विषय वाईज, इतकं मटेरियल तयार आहे, रेडीमेड मटेरियल आहे तयार. ते पुस्तकं वाचा, स्टँडर्ड बुक्स, आता जे काय तुमचे विषय आहेत, तुम्हाला सिलेबस दिलेला आहे, प्रत्येक टॉपिक दिलेला आहे, त्याच्या अनुषंगानं आता डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला बुक्स शोधायचे आहेत आणि कुठल्या विषयाच्या बाबतीमध्ये कुठलं पुस्तक चांगलं आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. तर योग्य ते रिसोर्सेस
स्टडी मटेरियल हे योग्य पद्धतीचं तुमच्याकडे असायला पाहिजे. त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट सगळ्यातला महत्त्वाचा विषय, त्याच्यामध्ये खोलवर जाण्याची गरज नाही. आणि अनेकांनी सांगितलं की सातत्य, सराव आणि संयम. मागा जसं मी तुम्हाला सांगितलं की ॲस्पिरेशन, ॲबिलिटी अँड ॲप्लिकेशन, तसं सातत्य, सराव आणि संयम या गोष्टीचा पण एक टेस्ट घेणारी जर का कुठली परीक्षा असेल तर ती मेन एक्झामिनेशन असते, बरोबर आहे ना. तर त्या पहिल्याच परीक्षेमध्ये तुम्ही इथं टिकताय का नाही टिकताय ते तुम्हाला कळेल, आणि मग पुढे जायचं का नाही ते ठरवा. जास्त जास्त रिव्हिजन करा आणि लिखाणाचं प्रॅक्टिस करा. आता तुम्ही टेस्ट सिरीज लावा ताबडतोबीनं डिस्क्रिप्टिव्हच्या, जुन्या काळात 2012 पूर्वीच्या टेस्ट सिरीज, आणि त्याच्यापासून आत्तापासून सुरुवात करा लिहायचं. प्रॅक्टिस 1.5 वर्ष वेळ आहे, फार मोठा वेळ आहे 1.5 वर्ष. म्हणजे एका वर्षामध्ये एक वर्ष पास करतो आपण, टीवायमधून आपण SY मधून TYमध्ये जातो, बरोबर आहे की नाही. तर 1.5 वर्ष फार मोठा कालावधी आहे टू प्रिपेअर युअरसेल्फ, आणि म्हणून तयारी करता येईल शक्य. तुम्हाला स्वतःच्या नोट्स काढा सिलॅबस वाईज. माझा जो काही अनुभव आहे, बऱ्याच लोकांचा अनुभव आहे, डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशनसाठी सिलॅबस वाईज तुम्ही नोट्स काढल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठीचा संदर्भ कुठल्या कशाच्या आधारावर तुमच्या नोट्स काढल्या, आणि तुमच्या नोट्सचा अभ्यास करा. परीक्षेच्या रिव्हिजनच्या वेळेला तेवढी मोठी मोठी पुस्तकं घेऊन अभ्यास करणं शक्य नसतं, तेवढा वेळही नसतो. आणि म्हणून तुम्ही कशा पद्धतीनं आजपासून 1.5 वर्षामध्ये स्वतःच्या नोट्स तयार करा, आणि त्याच्या आधारावर तुम्ही परीक्षा द्या, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. माझ्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी खूप अनुभव तुम्हाला सांगितलेलेच आहेत. पण या पद्धतीनं तुम्ही जर का माझ्याकडं काही प्रोवर्ब बघाशी, खूप छान एक प्रोवर्ब सांगितलं की उखळामध्ये तोंड घातलं तर मुसळाची भीती बघायचं हे कारण आहे. त्यांनी फार छान रिप्रेझेंटेटिव्ह प्रोवर्ब त्यांनी सांगितलं. माझ्यासाठी पण तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी एक दोन प्रोवर्ब मी या ठिकाणी सांगतो आणि थांबणार आहे. एक म्हण असते की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. इथं आपल्याकडे उलटं थोडं आहे की परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स कॉम्पिटिटर परफेक्ट. तो परफेक्ट प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. ढोर मेहनत हा एक शब्द असतो आपल्याकडं, तसं न करता स्मार्ट वर्क, मग असे खूप चांगला शब्द की स्मार्ट वर्क करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर इफ यू फेल टू प्लॅन देन यू आर बाउंड टू फेल. इफ यू आर फेल टू प्लॅन देन यू आर बाउंड टू फेल. म्हणून प्लॅनिंग अतिशय महत्त्वाचं आहे. टाइम मॅनेजमेंट सांगितलं तसं प्लॅनिंग, डे वाईज प्लॅनिंग, वीक वाईज प्लॅनिंग, मंथली प्लॅनिंग, आणि त्याच्याप्रमाणे आपलं काम होतं का नाही ते बघायला पाहिजे. आणि मग असे सांगितलं की मनी वसे ते स्वप्ने दिसते. बघायला ड्रीम तर पाहिजेच, तर त्याच्याशिवाय तुम्ही याच्यामध्ये उतरू शकत नाही, बरोबर आहे ना. तर या सगळ्या गोष्टी स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी या ठिकाणी मी मांडल्या. माझ्या अनुभवाचे बोल तुमच्या उपयोगाला यावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. युनिकला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.